नीला भागवत, ग्वाल्हेर घराण्याची गायिका. पण गायिका असले आणि क्लासिकल गायिका असले, अभिजात गायन करत असले, तरी साहित्य आणि समाज आणि युवकांची चळवळ, स्त्रियांची चळवळ, अशा चळवळीच्या वातावरणातून मी गाण्याकडे आले. त्यामुळे गाणं हे माझं अभिव्यक्तीचं माध्यम असंच मी त्याच्याकडे पाहत गेले. नाहीतर ते नेहमीचे कृष्ण राधेचे किंवा कृष्ण गोपीचे किंवा आणखीन काही अधिक सुंदर असे पण पारंपरिक ख्याल आणि चिजा आणि हे मी गात राहिले असते. मी आता ते गाते, पण ते एक परंपरेचा भाग म्हणून गाते. ही भाषा आपण जर आपल्या विश्वासांना व्यक्त करण्यासाठी वापरायची, तर मग आपले विश्वासही नेमके काय आहेत आणि कसे सांगायचे तेही शोधायला पाहिजे, आणि ते गाण्यात कसे मांडायचे हेही शोधत राहिलं पाहिजे. ही कामगिरी मी फार पहिल्यापासून करायला लागले. साधारण 1974 पासून मी अशा कामगिरीला सुरुवात केली. सुरुवातीला अर्थातच नारीवादी बंदिशी ह्या मला जवळच्या होत्या. पण त्यानंतर एक वेळ अशी आली की नारीवादातून सुद्धा आपल्याला जे विश्व उभं करायचं आहे ते नेमकं होत नाही आहे असं वाटायला लागलं. मग म्हणायचं काय, काय कुणाकडे वळायचं असे प्रश्न मनात येत होते. त्याच वेळेला मला असं वाटलं की खरं म्हणजे महात्मा गांधी हा एक फार मोठा विषय आहे की ज्याच्यावर रागदारी संगीतामध्ये देखील गायला पाहिजे. त्याच्या आधी कुमार गंधर्वांनी गांधी राग केलेला होता, तो मी ऐकला होता, पण त्यांनी माझं समाधान झालं नव्हतं. कारण गांधी हा माणूस मला असं वाटतं ज्याच्याविषयी दर दिवशी काहीतरी लिहिलं जातं आणि दर दिवशी तुम्ही त्याला शोधत राहावं की हां, म्हणजे नेमकं हेच गांधी का, हेच त्यांना म्हणायचं आहे का, आणि आता ते आपल्याला किती आपलं म्हणून अंमलात आणावं असं वाटतंय, हा सतत प्रश्न ह्या माणसाविषयी होता. तर त्याच सुमाराला मी पहिल्यांदा MS गिलचं सबलाइम फेल्युअर वाचलं आणि ते वाचून मी अस्वस्थ झाले. मला असं वाटलं की ह्या माणसाला नाही कळले गांधी. आता हे साहजिकच आहे की गांधींना कळून घेणं हे फार कठीण आहे. त्यामुळे एखाद्याला नाही कळे तर ठीक आहे, म्हणजे न कळणं स्वाभाविक आहे असं आपण धरून चालू. पण मग पुढे मी राजमोहन गांधींचं गुड बोटमन वाचलं. गुड बोटमन वाचल्यानंतर मी हलून गेले. असं वाटलं की हा त्यांचा नातू आणि तरीही एक बुद्धिवादी माणूस, त्यामुळे एक इन्साइडर आणि आउटसाइडर अशी भूमिका घेऊन हा गांधींविषयी खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि मग माझ्या मनात एक आंदोलन सुरू झालं की नाही, ह्याच्यावर आपल्याला काहीतरी संगीतातून, अभिजात संगीतातून केलं पाहिजे. मला वाटतं मी जवळजवळ 2 वर्ष घालवली असतील आणि जमत नव्हतं. काय हे आपण काही केलं आहे खरं, पण हे काही खरं नाही, हे बरं नाही वाटत, हे फारच विधानात्मक वाटतं आहे. गाण्यामधलं विधान हे भावनिक विधान असतं किंवा भावनिक म्हणणं असतं असं मला वाटतं. तर मग ते भावनिक म्हणणं हे आपण कसं मांडायचं, हा प्रश्न मला राजमोहन गांधींचं पुस्तक वाचल्यानंतर सुटायला लागला. राजमोहन गांधींचं पुस्तक वाचल्यानंतर मला माझ्या मनात असलेले प्रश्न
सुटायला लागले असं वाटलं. एक लक्षात आलं की स्वातंत्र्य चळवळीच्या महाकाव्याचा महात्मा गांधी हा एक धीरोदात्त नायक आहे. आता धीरोदात्त नायक म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलेलं विश्व काय, आपल्याला इतिहास एक सांगतो, चळवळी सांगतात, त्यांची स्वतःची पत्र आणि स्वतःचं लेखन ह्यातून काहीतरी कळतं. आणि तरीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की ह्या नायकांनी, ह्या एका आपल्या धीरोदात्त माणसांनी एक सबंध असा देश, त्यातले वेगवेगळे प्रश्न, त्यातली अनेक धर्मांची अनेक भाषांमध्ये बोलणारी जगणारी माणसं, साधी माणसं, शेतकरी, खेड्यातली माणसं, शहरातली माणसं, ग्लोबल माणसं, त्यावेळेला आपण ग्लोबल म्हणत नव्हतो, पण जागतिक पातळीवर सुद्धा ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे अशी याच देशात असलेली माणसं, अनेक थरातल्या माणसांचं काहीतरी एक विश्व धड घडत नाही आहे, त्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत, तर त्याच्यावर उत्तर शोधणं आवश्यक आहे. मला वाटतं त्याच जोडीला त्यांचं साऊथ आफ्रिकेतला अनुभव, इंग्लंडमधला अनुभव हा सगळाच त्याच्या जोडीला असणार, आणि त्यामुळे एक प्रकारचा, एक ज्याला आपण जागतिक माणूस म्हणू असा माणूस त्यांच्या समोर असला पाहिजे. आणि तो माणूस एका संदर्भात, देशाच्या संदर्भात स्वराज्य मिळवणं, स्वातंत्र्य मिळवणं ह्यासाठी धडपडत होता, आणि दुसऱ्या बाजूला एक नव्या प्रकारचं पर्यायी असं आयुष्य घडवणं ही त्यांची एक फार मोठी इच्छा होती, कामगिरी होती. तर गांधी देखील अशाच एका नायकाच्या भूमिकेत मला दिसायला लागले. आणि मग दुसरं असंही लक्षात आलं की संगीतामध्ये बडा ख्याल नावाचा प्रकार असतो, तर त्याच्यात जे काय सांगायचं असतं ते खरंच एक सखोल असा जीवनानुभव सांगणारं असं असायला पाहिजे. मला वाटतं की गांधी हा त्यासाठी मला सापडलेला पहिला विषय. आणि मग मी गांधींनाच उद्देशून अशी एक बंदिश बांधली, तर ती मी थोडक्यात दाखवते. आता ती मी बिलावल नावाच्या रागात बांधली. बिलावल हा राग, त्याचा अर्थ काय, बिल अव्वल म्हणजे जो सेनेचा नायक आहे असा तो बिलावल. तर हा राग शुद्ध स्वरांचा आहे, त्याच्यात एक कोमल निषाद फक्त आहे, त्या पलीकडे त्याच्यात सगळे शुद्ध सूर आहेत. आणि एका प्रकारे ह्या रागामध्ये पुष्कळसा निरागस असा भाव, शुद्ध असा भाव येतो, आणि खूप इमोशन येत नाही, सेंटिमेंटल काही येत नाही, पण इमोशन येतं. तर मी काही असा विचार केला नाही की असं आपण बिलावला बांधावं, पण एक आतून जी स्फूर्ती झाली ती अशी की बिलावलात गांधींविषयी बंदिश बांधावी. ती मी थोडक्यात म्हणून दाखवते, कारण नाहीतर माझं बडबडणं जे आहे त्याला अर्थ काय आहे हे कळायचं नाही. जग जीवना घायल
लियो दया अघना। हे मी एक बांधलं, त्याचा अंतरा झाला आणि एक मग मला एक एक कविता आठवायला लागल्या गांधींवरच्या। त्यातली पहिली आठवली कुशी रेग्यांची, ती मी साहित्याचा अभ्यास करताना मुळीच त्याकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आता मी जेव्हा गांधींचाच विचार करायला लागले तेव्हा ती कविता मला एकदम जवळची वाटायला लागली। मग मी त्याला चाल लावली, तर ती कविता त्याचं ध्रुपद जे आहे ते मी म्हणून दाखवते। तुमच्यातील माझा कण कण, तुमच्यातील माझा कण कण, नका देऊ हो मला देवपण, तुमच्यातील माझा कण कण। हे मी ही कविता मी बांधली, माझा एक मित्र आहे सत्यजित रथ म्हणून, तो मला म्हणाला हे सगळं ठीक आहे दिला, पण तू मर्ढेकरांची फुटेल होती वेडी अशा गाऊ शकशील का? तर ते खरं, म्हणलं थांब गाते मी। मग ती मी बसवली, फुटेल होती वेडी आशा आभाळाचा करमठ सांधा, फुटेल होती वेडी आशा आभाळाचा करमठ सांधा, पडेल किंवा तळा भयंकर वसुंधरेचा अर्ध्या अंगा, फुटेल होती वेडी आशा। मग मी गांधींची कविता बसवली, हे नम्रता के सागर, ही कविता फारच सुंदर आहे आणि त्यांचं संबंध देशप्रेम हे त्या कवितेत पूर्णपणे आलेलं आहे। मी ती कविता ज्या वेळेला मी गांधी कॉन्सर्ट करीन त्यावेळेच्या रागामध्ये गाते, उदाहरणार्थ संध्याकाळी मी पुष्कळदा गाते तर मी ते राग श्रीमध्ये म्हणते, सकाळी असेल तर मग भैरवात म्हणते, असं मी ते बदलत जाते। पण ती कविता मग मी त्याला ताल वगैरे घेतला नाही, नुसती चपली अशी म्हणायची असा विचार केला, ती एक गायला लागले। मग मला प्रबोध पारेखनी हसमुख पाठक यांची एक छोटीशी 2 ओळींची कविता दिली, आटला फुलोनीचे गांधी कधी सुतानता सुतानता, ही मी गायला लागले। मग उमाशंकर जोशींची गायली, मारो जीवन एज मारी वाणी, आणि असं करून मी एक महात्मा नावाचा कॉन्सर्ट केला। आता हे सुद्धा मी टागोर सेंटर म्हणून बर्लिनमध्ये जे आहे तर तिथे मी हा कॉन्सर्ट केला, तेव्हा तिथला जो एक पीटर सोबोल म्हणून तिथला साऊंड रेकॉर्डिस्ट आहे तो मला म्हणाला, नीला व्हॉट डू वी नेम धिस कॉन्सर्ट, हाऊ अबाउट महात्मा? आय सेड फाईन, इट्स अ ब्युटिफुल टायटल। तर मग त्याचं टायटल तेव्हा पीटर सोबोलनी जे ठरवलं तेच मी पक्क केलं आणि अशा तऱ्हेने हा महात्मा कॉन्सर्ट तयार झाला। त्याच्यात मग मी गोव्याला मी एकदा गात होते तेव्हा बिलावलातली कंथा मोरे विरे असलं काय काय गाण्याऐवजी मी गांधींची बंदिश गायले, आणि त्यावेळेला मला एक कोकणीमध्ये लिहिणारा माणूस नंतर भेटला, तो म्हणला मॅडम मी कोकणीमध्ये गांधींवर लिहिले ते तुम्ही गाल का? म्हणलं तुम्ही द्या तर खरं कविता, जरूर गायन। तर ती त्यांनी कविता दिलेली आहे आणि मग मला लक्षात आलं की हा खरं म्हणजे हा जो एक महात्मा प्रोजेक्ट आहे तो सतत चालू राहणारा प्रोजेक्ट आहे।
कारण गांधींची गरज ही कदाचित आज जास्त जाणवते आणि त्यामुळे त्यांच्यावरचं काम हे खूप काळ करत राहायला पाहिजे. मी फार इमोशनल होते गांधींबद्दल आणि ह्या प्रोजेक्टबद्दलही माझे पुष्कळ अनुभव आहेत ते सांगण्याजोगे आहेतही, पण आपल्या मर्यादित वेळात हे सगळं निवेदन आणि त्यातला भावकल्लोळ हा संपवताना मी हसमुख पाठक ह्यांची दोन ओळीची एक कविता आहे ती म्हणते आणि मग थांबते. आटला फुलो नीचे आटला फुलो नीचे आटला फुलो नीचे गांधी कधी सुतानता गांधी कधी सुतानता आटला फुलो नीचे गांधी कधी सुतानता गांधी कधी सुतानता गांधी कधी सुतानता आटला फुलो नीचे गांधी कधी सुतानता.